ते मुळामध्ये जे शासकीय यंत्रणा आहेत आणि जे न्यायिक बाजूनी किंवा यंत्रणा म्हणून काम करत आहेत तर त्यांचं काम त्यांना करायला दिलं पाहिजे. फक्त संजय राऊतांचं कालच्या याचा वगैरे काय तसा संदर्भ घेण्यात काही अर्थ नाही. त्यांचे घरगुती ती भांडणं आहेत आणि त्या भांडणांमध्ये आलेलं म्हणजे समोरची व्यक्ती हसते आहे एवढं बोलल्या त्यांनी रागवत नाही म्हणजे याचा अर्थ ते चिडवण्याचा प्रकार तो होताना दिसतोय आणि ते चिडले हे इथपर्यंत बरोबर आहे. पण ह्या ईडीचा आणि त्याचा असा काय संबंध असेल असं मला नाही वाटत. आणि ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये शासकीय यंत्रणांचा जो सुळसुळाट झालाय तो फक्त यांच्या दबावाला बळी न पडणाऱ्या लोकांवर होतोय हे मात्र स्पष्ट आहे. ईश्वरी ते रामदास कदम असे देखील म्हणतात की संजय राऊतांनी जे ट्विट केलेलं आहे की बाळासाहेबांची शपथ म्हणून सांगतो की मी कुठलाही घोटाळा वगैरे केलेला नाही. पर रामदास कदम म्हणताय तुम्ही बाळासाहेबांची शपथ घेण्याऐवजी शरद पवारांची शपथ घ्या. नाही आता हे उत्तराला प्रतिउत्तर आणि वाईट पद्धतीने देण्याचं तर रामदास कदमांचा एक व्हिडिओ पण व्हायरल झालाय जो माननीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही कसे पक्षावर दबाव आणत होता. तुम्ही सांगत होता मी नाही तर राष्ट्रवादीत जाईन तेव्हा भाजपमध्ये जाईन नाही म्हणत होते राष्ट्रवादीत जाईन आणि दबाव करून कशी पदं मिळवली किंवा काय हे सगळं दिसतंय. म्हणजे आता मागच्या व्हिडिओचा सगळाच संदर्भही येतोय त्यामुळे किमान रामदास कदमांनी तरी ह्या गोष्टी बोलू नये की तुम्ही किती पाण्यात आहात किंवा किती ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या प्रशस्तीपत्रक किंवा त्यांच्या उत्तराला उत्तर देणं आता शिवसैनिक पण म्हणतोय की त्याला उत्तर द्यायचं नाही. ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे की जर काही चोरी केलेली नाहीये काही हे नाही केलेले घोटाळे केले नाही तर मग चौकशीला सामोर का नाही केले जात आहे किरीट सुमय पण असं सांगतात. नाही नाही मुळामध्ये जर तुम्ही मागचे पण जराशे दाखले घेतला तर छगन भुजबळानं इतका त्रास दिला की ते जेलमध्ये राहिले पण तेच छगन भुजबळ क्लीन चिट म्हणून बाहेर आले न्यायालयाने नंतर दिलं. म्हणजे हा सगळा जो चाललाय देशात महाराष्ट्रात ते सगळं आपण बघतोय. आम्ही याला काय म्हणाल त्याला काय म्हणाल काही म्हणणार नाही. जे जे होते ते पाहत राहावे आणि जसं आहे त्याला सामोरे जावे एवढंच माहिती. मात्र संजय राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक होताना दिसतायत कारण शक्यता अशी दिसते की ईडी काही मोठ्या कारवाईचा सामना करण्याच्या प्रयत्नात नाही. शिवसैनिक आक्रमक तर होणार कारण तो एक बाणा आहे पण जेव्हा शासकीय यंत्रणा एखादा निर्णय करते तर ते करणारच आहे. आणि म्हणूनच संजय राऊत असंही म्हणतायत काही करा पण मी दबावाला बळी पडणार नाही मी शिवसेनेत. शिंदे गटातले सगळे आमदार आहेत ते सातत्याने तक्रार हीच करत आहेत आधीपासूनही करत होते आणि आता तर खुल्यामपणे ते हेच म्हणतात की जे काही झालं त्या सगळ्याला सर्वस्वी संजय राऊत जबाबदार आहे. संजय राऊतांमुळेच शिंदेगड जो आहे त्यांना फुटण्याची वेळ आली किंवा बाहेर पडण्याची वेळ आली आपली अवघड नाही. मुळामध्ये अनेकांना ईडी लागल्या हे आपल्याला माहिती आहे. अनेकांच्या घरी छापे मारले हे आपल्याला माहिती आहे. ते का संजय राऊतांनी सांगितले का छापे मारा म्हणून असं निमित्त हवी आहे. जे काही घडत आहे ते सगळेच जण आपण पाहतोय त्यामुळे एखादं गोष्ट घडली की त्याचा संदर्भ तिकडे द्यायचा तसं नाही. हे सगळं फुल प्लॅननी चाललेलं आहे. तुम्ही सांगतायत की सगळं प्लॅननी चाललेलं आहे मात्र ज्या पद्धतीने ही कारवाई सुरू आहे त्यामुळे कुठेतरी शिवसेना पूर्णतः संजय राऊतांच्या पाठीशी उभी राहणार आहे. नाही राहतेच आहे राहणार आहे नाही राहिली आहे राहणारच. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यावर ईडी लागले ते तिकडे गेल्यानंतर तिथे एक अवाच्य अक्षर निघत नाहीये कोणाकडनाच. याचा अर्थ काय होतो एक अवाच्य अक्षर नाही याचा अर्थ एकच पर्याय दोनच पर्याय तुमच्याकडे शिल्लक आहे. एक तर ईडीला सामोरे जा नसेल तर भाजपात या. तसं झालंय ना गट गट तर तसाच झालाय ना गट. राज्यपालांच्या कालच्या वक्तव्यानंतर खरं तर एक जनभावना उसळली होती आणि आता राज्यपालांची बातमी दाबण्यासाठी अशा प्रकारे नाही हा टेक्निक अनेक वेळा वापरला गेलाय आणि जनप्रक्षोभ हा राज्य त्या ह्यामुळे दाबला जाईल असं वाटत नाही. ठिकठिकाणी सह्यांच्या मोहिमा चालू केल्या सर्व नुसतं पक्ष नव्हे तर सर्व जे सामाजिक
काम करणारी एनजीओ करत त्यांनी ही सुद्धा याची दखल घेतली. त्यामुळे ती बातमी ही बातमी याची गल्लत नाही व्हायला पाहिजे. बातमी ही बातमी आहे आणि घडणाऱ्या घटना या घटना आहेत. त्यामुळे सगळीकडे आपण वेगवेगळ्या अँगलनी बघितलं पाहिजे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.